नमस्कार मित्रांनो मी तुषार जोशी ई स्टडी मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत भारताचा भूगोल या विषयासंबंधित चाळीस महत्त्वाचे प्रश्न जे की विविध स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत हा भाग चौथा आहे याच्या अगोदर असे मी तीन भाग अपलोड केलेले आहेत ते तुम्ही पाहून स्टडी करू शकता चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला कोणता उद्योग पायाभूत मानला जातो तर याचं उत्तर आहे लोह पोलाद उद्योग पोलादाचे उत्पादन व वापर किती आहे हे त्या देशाच्या आर्थिक विकासाचे निर्देशक मानले जाते त्याचा वापर पायाभूत सुविधा क्षेत्रात होतो पुढील प्रश्न टोर्नेडो हे काय आहे पर्याय आहेत ध्रुवीय वारे पश्चिमी वारे व्यापारी बेटे आणि आवर्त वारे तर याचं योग्य उत्तर आहे आवर्त वारे जमिनीवर कमी दाबाच्या जागेभोवती गोलगोल फिरणाऱ्या हवेमुळे चक्रीवादळ सदृश्य संरचनेस घुर्णवाद किंवा टोर्नेडो असे म्हणतात आकृतीमध्ये आपण पाहू शकता पुढील प्रश्न पुरुषांची संख्या व स्त्रियांची संख्या या दोहोंमधील कशास लिंग गुणोत्तर म्हणतात तर याचं योग्य उत्तर आहे गुणोत्तरास लिंग गुणोत्तर हे लोका लोकसंख्येमधील पुरुष व स्त्रियांचे गुणोत्तर आहे दोन हजार अकरा सालच्या जनगणना अहवालानुसार भारतात एक हजार पुरुषांमागे नऊशे चाळीस स्त्रिया आहेत म्हणजेच लिंग गुणोत्तर नऊशे चाळीस आहे पुढील प्रश्न निसर्गाची मानवावर अधिसत्ता आहे या विधानास गैरलागू विधान कोणते तर पर्याय दिले आहेत हवामानाप्रमाणे पिके हवामानाप्रमाणे कपड्यांचा वापर हवामानानुसार घरांची रचना आणि चौथं मानव कोणत्याही हवामानात कोठेही राहू शकतो तर निसर्गाची अधिसत्ता मानवावर आहे यास चौथं विधान गैरलागू आहे म्हणजेच मानव कोणत्याही हवामानात कोठेही राहू शकतो पुढील प्रश्न भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे तर याचं योग्य उत्तर आहे वाघ वाघ हा मार्जार कुळातील प्राणी असून भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून याची गणना होते व अन्नसाखळीतील सर्वात टोकाचे स्थान वाघ भूषवतो पुढील प्रश्न जनगणनेचा कायदा डॅशमध्ये अस्तित्वात आला तर याचं उत्तर आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस पुढील प्रश्न जागतिक भूभागापैकी किती टक्के भूभाग भारताच्या वाट्याला आलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे दोन पूर्णांक चार टक्के भारताचे क्षेत्रफळ बत्तीस लक्ष सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात भारताचा सातवा क्रमांक लागतो पुढील प्रश्न कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ डॅश येथे आहे तर याचं योग्य उत्तर आहे रामटेक पुढील प्रश्न मॅकमोहन रेषा कोणत्या राष्ट्रांतील सीमारेषा आहे तर याचं योग्य उत्तर आहे भारत व चीन भारत चीन दरम्यान सीमेला मॅकमोहन रेषा असे नाव आहे ही सीमा लॉर्ड कर्झनच्या काळात एकोणीस इश्य, एकोणीसशे पाचमध्ये निर्माण करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील डॅश हा पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे तर याचं योग्य उत्तर आहे नागपूर चंद्रपूर पट्टा पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्याची पूर्वपश्चिम लांबी सुमारे डॅश किलोमीटर आहे तर याचं योग्य उत्तर आहे आठशे किलोमीटर महाराष्ट्र राज्याची पूर्वपश्चिम लांबी सुमारे आठशे किलोमीटर आहे पुढील प्रश्न दाल सरोवर कोठे आहे तर याचं योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर जम्मू आणि काश्मीरमध्ये दाल सरोवर हे सुप्रसिद्ध सरोवर आहे पुढील प्रश्न जगातील एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोक भारतात राहतात तर याचं योग्य उत्तर आहे सोळा टक्के पुढील प्रश्न ग्रह हे आकाशातील गोल असून डॅश तर पर्याय दिले आहेत ते सूर्याभोवती फिरतात व स्वयंचलित असतात ते दुसऱ्या ग्रहांच्या आसाभोवती फिरतात ते सूर्याभोवती फिरतात व त्यांच्या आसा त्यांच्यापासूनच प्रकाश घेतात आणि चौथं वरील सर्व तर याचं योग्य उत्तर आहे ग्रह हे आकाशातील गोल असून ते सूर्याभोवती फिरतात व त्यांच्यापासूनच प्रकाश घेतात पुढील प्रश्न महाराष्ट्राचा भू भूप्रदेश खालीलपैकी कोणत्या हवामानाच्या पट्ट्यात येतो तर याचं योग्य उत्तर आहे उष्णकटिबंधी पुढील प्रश्न महाराष्ट्राची एक मार्च दोन हजार तीन पर्यंतची लोकसंख्या किती तर याचं योग्य उत्तर आहे दहा कोटी पुढचा प्रश्न डॅश ही झारखंड या नवनिर्मित राज्याची राजधानी होय तर पर्याय पर्यायापैकी योग्य उत्तर आहे रांची बिहार राज्याचा दक्षिणेकडील भाग वेगळा काढून झारखंड राज्याची निर्मितीचा ठराव भारतीय संसदेने सन दोन हजारमध्ये संमत केला त्यानुसार भारतीय राजघटनेतील अठ्ठावीसवे राज्य म्हणून पंधरा नोव्हेंबर दोन हजार रोजी झारखंड अस्तित्वात आले वने आणि खनिज संपत्तीचा समृद्धी हे या राज्याचे वैशिष्ट्य आहे म्हणजे झारखंड हे बिहारच्या एक भाग असून पंधरा नोव्हेंबर दोन हजार रोजी झारखंडचे स्थापना करण्यात आली पुढील प्रश्न वृंदावन बाग कोणत्या राज्यात आहे तर याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक वृंदावन बाग हे भारतातील कर्नाटक राज्यातील म्हैसूर शहरातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे कावेरी नदीतील कृष्णासागर धरणाला लागूनच हे उद्यान आहे लक्षात ठेवा पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्र नाही तर याचं योग्य उत्तर आहे अंबरनाथ उरण खापरखेडा व परळी ही महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्रे आहेत पुढील प्रश्न अंदमान निकोबार बेटाची राजधानी डॅश ही आहे तर याचं योग्य उत्तर आहे पोर्ट ब्लेअर अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह हा भारताच्या आग्नेयस असलेला एक केंद्रशासित प्र प्रदेश आहे जसं की आपण नकाशामध्ये पाहू शकता व अंदमान बेटावरील पोर्ट ब्लेअर हे शहर अंदमान आणि निकोबारची राजधानी आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रात सर्वात जास्त पावसाचे प्रमाण कोणत्या ठिकाणी आहे तर याचं योग्य उत्तर आहे आंबोली पुढील प्रश्न भारतात सर्वात कमी साक्षरता कोणत्या राज्यात आढळते तर याचं योग्य उत्तर आहे बिहार पुढील प्रश्न भारतीय पठारावरील डॅश वाहिनी नदी आहे तर दिलेल्यापैकी नर्मदा ही पश्चिम वाहिनी नदी आहे आकृतीमध्ये आपण पाहू शकता नर्मदा नदी ही गुजरात तसेच मध्य प्रदेश व महाराष्ट्र यांच्या सीमेवरून वाहते नर्मदा नदी ही भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे ही नदी भारताच्या मध्य प्रदेश महाराष्ट्र व गुजरात राज्यातून वाहते नर्मदा भारतीय वा उपखंडातील पाचव्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वात मोठी पश्चिमायनी नदी आहे लक्षात ठेवा नर्मदा ही सर्वात मोठी पश्चिमायिनी नदी आहे पुढील प्रश्न मुंबई दिल्ली महामार्गावरील महाराष्ट्रातील सर्वात शेवटचे स्टेशन कोणते तर याचं योग्य उत्तर आहे भुसावळ भुसावळ हे आशिया खंडातील सर्वात मोठे रेल्वे यार्ड आहे लक्षात ठेवा भुसावळ हे आशिया खंडातील सर्वात मोठे रेल्वे यार्ड आहे पुढील प्रश्न मिठागरांचा जिल्हा कोणता तर याचं योग्य उत्तर आहे रायगड पुढील प्रश्न भारताला सर्वाधिक लांबीची सीमा कोणत्या देशाची लागली आहे तर याचं योग्य उत्तर आहे बांगलादेश बांगलादेश हे भारताच्या पूर्वेला असलेले बंगाली भाषिक मुस्लिम राष्ट्र आहे ढाका ही बांगलादेशची राजधानी आहे व तसेच सर्वात मोठे शहर आहे ब्रह्मपुत्रा व गंगा या प्रमुख नद्या आहेत पुढील प्रश्न भारतातील पहिले साक्षर राज्य कोणते तर याचं योग्य उत्तर आहे केरळ पुढील प्रश्न स्वातंत्र्याच्या वेळी भारताची साक्षरता किती टक्के होती तर याचं योग्य उत्तर आहे चौदा टक्के पुढचा प्रश्न डॅश हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे तर याचं योग्य उत्तर आहे जोग जोग धबधबा हा भारताच्या कर्नाटक राज्यामधील एक धबधबा आहे हा धबधबा शिमोगा जिल्ह्यातील शरावती नदीवर असून तो दक्षिण आशियातील सर्वात उंच नैसर्गिक धबधबा आहे पुढील प्रश्न अजंटा वेरूळ येथील गुफांची देखभाल कोणत्या संस्थेमार्फत केली जाते तर याचं योग्य उत्तर आहे भारतीय पुरातन वस्तू जतन विभाग पुढील प्रश्न भारतात सर्वात जास्त पाऊस कोणत्या राज्यात पडतो तर याचं योग्य उत्तर आहे मेघालय मेघालय हे भारताच्या ईशान्य भागात स्थित असून त्याच्या उत्तर व पूर्वेस आसाम राज्य तर पश्चिमेस व दक्षिणेस बांगलादेश आहे शिलाँग ही मेघालयाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे लक्षात ठेवा मेघालयाची राजधानी शिलाँग ही आहे तसेच ते सर्वात मोठे शहर आहे पुढील प्रश्न मॅंगनिजाच्या उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते तर याचं योग्य उत्तर आहे छत्तीसगड छत्तीसगड हे नाव पंधराव्या शतकात परिसरातील छत्तीसगडांवरून पडले असावे असा अंदाज आहे या काळाच्या आधी या भागास दंडकारण्य दक्षिण कोशल या नावाने ओळखले जात होते पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती पर्वतीय रांग नर्मदा आणि तापी खोरे यांमधील जलविभाजक आहे म्हणजे कोणती पर्वतीय रांग आहे जी नर्मदा व तापी खोरे यांचे विभाजन करते तर याचं योग्य उत्तर आहे सातपुडा पर्वतरांग सातपुडा ही भारताच्या मध्यभागी असलेली व तिच्या उत्तरेला असलेल्या विंध्य पर्वतरांगांना समांतर अशी पर्वतरांग आहे जसं की आपण नकाशामध्ये पाहू शकता या सातपुड्याच्या उत्तरेला नर्मदा व दक्षिणेला तापी या नद्यांची खोरी आहेत या पर्वतरांगेला सात घड्या आहेत म्हणून हिचे नाव सातपुडा पर्वतरांग असे आहे पुढील प्रश्न चंद्रभागा नदीस कोणत्या नावाने ओळखले जाते त्रिस योग्य उत्तर आहे भीमा भीमा नदी ही पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे तिला चंद्रभागा म्हणतात ती महाराष्ट्रात भीमाशंकरजवळ उगम पावते व अंदाजे सातशे पंचवीस किलोमीटर आग्नेयस वाहून कर्नाटकात रायचूरजवळ कृष्णा नदीस मिळते पुढील प्रश्न लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते तर याचं योग्य उत्तर आहे जांभी मृदा सतत ओला व कोरडू कोरडा ऋतू आलटून पालटून असणाऱ्या व दोन हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाच्या प्रदेशात जांभी मृदा आढळते पुढील प्रश्न मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर डॅश हे आहे तर याचं योग्य उत्तर आहे न्हावाशेवा नावाशिवा, नावाशिवा हे आधुनिक सुविधा असलेले बंदर मुंबईच्या उत्तरेला ठाण्याच्या खाडीवर भारतातील सगळ्यात मोठे कंटेनर बंदर आहे मुंबई बंदराद्वारे होणारी मालवाहतूक कमी करण्यासाठी हे बांधण्यात आले पुढील प्रश्न भारतातील एकमेव हिऱ्याची पन्ना कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे मध्य प्रदेश पुढील प्रश्न उपभोक्त्यांपर्यंत सेवा कोणत्या वाहतुकीचे वैशिष्ट्य आहे तर याचं योग्य उत्तर आहे रस्ता पुढील प्रश्न वाळवंटी भागात डॅश असतो तर याचं योग्य उत्तर आहे माती शुष्क असते अशा प्रकारे चौथ्या भागातील प्रश्न संपलेले आहेत माझ्याकडे आणखी काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते मी पुढील भागांमध्ये अपलोड करीन तोपर्यंत तुम्ही माझे चॅनल ई स्टडी मराठीला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद